कुपवाड मधील शिवप्रेमी कीर्तन महोत्सवाची हरिभक्त पारायण शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाने सांगता करण्यात आली. शिवलीला पाटील यांच्या कीर्तनाने शिवप्रेमी कीर्तन महोत्सवाची सांगता. कुपवाड शहरातील नगरसेवक गजानन मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रेमी कलाक्रीडा व सांस्कृतिक मंडळ आणि श्री ग्रंथराज पारायण सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 3 दिवसीय कीर्तन महोत्सवा सोहळ्याची मंगळवारी सांगता झाली. यावेळी हरिभक्त परायण शिवलीला ताई पाटील यांचं कीर्तन झालं. कुपवाड मधील अकुश ड्रीमलँडच्या मैदानावर आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवास परिसरातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. शिवलीला ताई पाटील यांच्या कीर्तनाने संपूर्ण कुपवाडकर मंत्रमुग्ध झाले. कीर्तन महोत्सवाच्या 3र्या दिवशी सुरुवात काँग्रेस नेता श्रीमती जयश्रीताई पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, सांगलीचे सहाय्यक कामगार आयुक्त अनिल गुरव यांच्या हस्ते व कुपवाड परिसरातील ज्येष्ठ नागरिकांच्या प्रमुख उपस्थितीत श्री विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. नगरसेवक गजानन मगदूम यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना मंडळाच्या कार्याविषयी माहिती दिली. प्रारंभी कर्नाटक येथील प्रसिद्ध प्रवचनकार संत सिद्धेश्वर स्वामीजी यांच्याही प्रतिमेचं पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.